हे कसं आहे की वॉशिंग मशीनमधले धुतलेले आहे, त्यामुळे आता ते काय बोलतात त्याच्याकडे फार काही लोकांचं लक्ष नाही, त्यामुळे अजित पवारांचं काही बोललं तरी त्यांना आता लोक कोणत्याही ध्यानात घेणार नाही. एक प्रकारची धमकी आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं याचं निवडणूक आयोगाने नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी.